सात ते आठ इलेक्शन, आठ नऊ इलेक्शन पाहिले, पण याच्या आधी जाती रंग असा कधी चालला नव्हता. बीडमध्ये निवडणुकीत विशिष्ट समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचं अशी शपथ लोकांनी घेतली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मराठा बहुल गावात जरांगी म्हणतील तसं करू, मराठा म्हणून सोनावणेंनाच मतदान करू अशा प्रतिक्रिया येत होत्या. तर दुसरीकडे वंजारी बहुल गावांमध्ये पंकजा मुंडेंसाठी ताकद लावणार असं बोललं जात होतं. निवडणुकीतही जिथे ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांनी आपापल्या जातीच्या उमेदवारासाठी जास्तीत जास्त मतदान करून घेतलं असं काहीसं बीडमध्ये चित्र होतं. मनोज जरांगींचं आंदोलन, त्यांची वक्तव्य, निवडणुकीच्या काळात बीडमध्ये गावोगावी होणाऱ्या त्यांच्या बैठका, याचा प्रभाव देखील बीडच्या निवडणुकीत होता. पंकजा मुंडेंपासून सर्वच भाजप नेते मराठा समाजाची एक प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना अडवण्याचे प्रयत्न झाले. पडद्यामागे देखील खूप काही घडलं. निवडणूक झाल्यानंतर वाटलं होतं की हे सर्व शांत होईल, पण नाही. निवडणुकीनंतर वेगळाच भडका उडाला, तो नांदूरघाट आणि मुंडेवाडी या गावांमध्ये. त्या दिवशी नांदूरघाटमध्ये जो प्रकार घडला होता त्या अनुषंगात त्याची पुनरावृत्ती नांदूर फुटेवर होऊ शकते. त्यामुळं आमच्या गावकर समस्त गावकरी मंडळींनी असं ठरवलं की आपण भांडण तंडण वाढविण्यापेक्षा आपण नांदूर फाट्याला नाही गेलेलं चांगलं, आपण नांदूर फाट्यावर जायचं नाही. कोणाच्या दुकानात गेलं, दहावर गेलं, बारमध्ये गेलं, दारू पिऊन काही जर भांडणं तंडणं झाली त्याला जबाबदार दुसरं कोणी राहणार नाही ज्याचं ते राहील. त्यामुळं सर्वांच्या मते जाई वातावरण शांत होईपर्यंत, चार दिनांचा निकाल लागेपर्यंत आपण नांदूर फाट्याला जायचं नाही असं ठरलं होतं. या ठिकाणी नांदूरघाटमध्ये पंकजाताई यांच्याबद्दल एक आक्षेपारे पोस्ट टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडासा वाद घडला होता, काही दगडफेक झाली, आणि ह्या सगळ्या गोष्टींचे पडसाद म्हणून आणि आपलं संरक्षण करण्यासाठी म्हणून ह्या मुंडेवाडी गावामध्ये ग्रामस्थांनी एक बैठक घेतली आणि नांदूर घाटला जे झालं ते नांदूर फाट्याला पण होऊ शकतं असं या सर्वांचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. त्यासाठी म्हणून त्यांनी बैठक घेतली होती आणि आपण जायला नको, वाद पेटवायचे नको किंवा वाद वाढवायचे नको म्हणून ते एक बैठक झाली होती. बहिष्कार किंवा काय अजून ते काय ठराव घेतला हे ज्या बातम्या सोशल मीडियावरती विरोधकांकडनं टाकण्यात आल्या त्याला काही तथ्य नाही. तर बीडमध्ये मतदान झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या नांदूरघाट या गावात एक घटना घडली होती. सोशल मीडियावर पंकजा मुंडेंच्या बाबतीत एक पोस्ट केल्यामुळे दोन गटात वाद झाला होता. मराठा विरुद्ध वंजारी असं स्वरूप त्यानंतर या वादाला आलं. अगदी मनोज जरांगे त्यापैकी मराठा गटातील जखमी व्यक्तींना भेटायला देखील गेले होते. त्यानंतरच एक भीतीचं वातावरण आसपासच्या परिसरात पाहायला मिळालं. त्यातूनच मुंडेवाडी गावात मराठा समाजातील कीर्तनकारांना बोलवायचं नाही, मराठा समाजाच्या दुकानात किंवा हॉटेलवर जायचं नाही, कोणताही व्यवहार करायचा नाही असा ठराव घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी या झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जरी जाती रंग आला असला तरी इथून म्हणून दोन्ही समाजानं सोडकीनं वागवावं, चांगलं वागवावं माझं म्हणणं हीच आहे. बाकी मी दुसरं काही बोलू शकत नाही. जाती रंग ह्याच्यामध्ये आणलाच असतं, पण पुढं चांगलं वागवा दोन्ही समाजानं. काय प्रकार घडला नेमका ह्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये? काय हे बाजूची इकडे तिकडे तिकडे एका ते मोबाईलवर टाकणे, कोणा काहीतरी कुणी भडकवणे, काही बोलणे, पुढची उमेदवाराला काही बोलणे, ह्याच्यामध्ये प्रकार घडत गेला ना. दुसरं काय, कसं समाज राहिला पाहिजे? समाज दोन्ही समाज खूप येणार राहतात इथून म्हणून. जसं इथून मागे राहतात म्हणजे माझं वय आता जवळजवळ 65 वर्ष, जसं समाज इथून मागे खूप येणार तसं पुढे समाज खूप येणार राहावं हीच प्रेमेश्वरापाशी म्हणजे विनंती करतो. आज माननीय एस पी साहेब आले होते. एस पी साहेबांनी मुंडेवाडीमध्ये बैठक घेतली. अत्यंत चांगल्या पद्धतीत, चांगल्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली आमची. एस पी साहेबांना सांगितलं की असं कुठलंही काही करू नका की जेणेकरून दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होईल. मग आम्ही सगळ्या सर्वांनी एकत्र येण्याचं ठरवलं. एकत्र आम्ही नांदूर फाट्याला गेलो. नांदूर फाट्यावर पंचक्रोशीमधील सगळे लोक उपस्थित होते. तिथं पण सगळ्यांचं असं ठरलं की यापूर्वी जसे आपण एकत्र राहत होतो तसेच इथून पुढे आपण एकत्र राहू. कोणत्याही जातीकडून किंवा समाजाकडून दुसऱ्या समाजाला जातीला त्रास होणार नाही असं तिथल्याच नांदूर फाट्याच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि आमच्या पण गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकमेकाला सांगितलं. एस पी साहेबासमोर सांगितलं. एस पी साहेबांना पण सगळ्यांना सांगितलं की असं समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही काही काम करू नका. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं. त्या व्हिडिओत ना मराठा समाजावरती बहिष्कार घालण्याचं देखील बोललं. बहिष्कार ठराव असा कुठलाही प्रकार नाही आणि दंड वगैरे कुणाला झाला नाही, केला नाही आणि कुणी करतही. मुंडेवाडीत घडलेला प्रकार हा एका व्हिडिओमुळे समोर आला, पण बीडमध्ये अशी अनेक गावं आहेत जिथे ठराव न होताच मराठा आणि वंजारी समाजाने एकमेकांसोबतच्या व्यवहारांवर काही प्रमाणात बहिष्कार टाकल्याचं चित्र आहे. यामागे निवडणुकीदरम्यान पेटलेला जातीवाद, एकमेकांवर केलेले शाब्दिक हल्ले, जातीवाचक विधानं हेच प्रमुख कारण बोललं जात आहे. नांदूरघाटची घटना ही समोर आली,
पण गावागावात एकमेकांना टार्गेट करण्याचे प्रकार बीडमध्ये अनेक गावांमध्ये घडताना पाहायला मिळतात. मग कुणी सोशल मीडियावर काही बोललेलं असो किंवा कुणाच्या गाडीवर त्या त्या समाजाविषयी काही लिहिलेलं असो, हेच प्रकार बीडमध्ये थांबवणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन देखील यासाठी प्रयत्न करताना दिसतंय. विधानसभा काही दिवसावर आहे. लोकसभा दरम्यान काही ठिकाणी जातीची आकडेवारी सांगण्यात आली, जाहीर भाषणातून सांगण्यात आली. यासाठी नेते असतील किंवा इतरांना आपलं आव्हान काय असणार आहे, कारण की गावखेड्यामधला जो समाज आहे तो एकच असतो, मात्र या जाहीर भाषणातून जे वाक्य केले जातात त्याच्यामधून काहीतरी दुफळी निर्माण होते असं देखील पाहायला मिळतं. हा निश्चितपणानं ते एक वेदनादायी आहे की जे जातीच्या वर जास्त बोललं जातं आहे, म्हणजे जे नेत्यांकडनं देखील किंवा म्हणजे जे ज्यांनी बोललं नाही पाहिजे ते देखील बोलत आहेत, त्यामुळे थोडंसं एक वेदनादायी आहे. तरी देखील माझं आणि सामाजिक म्हणजे खालच्या लेवलला अशी कुठलीही दुफळी नाही, फक्त हे जी इतर जे इंटरेस्टेड लोक आहेत ते फक्त याच्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे करत आहेत, तर ते समाजाने देखील याचं समजून घ्यावं आणि असं दुफळी निर्माण होईल असं कुठलं कृत्य करू नये. तर पोलीस प्रशासनासमोर बीडमध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्याचं मोठं आव्हान आहे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राजकारण पेटणार असंही चित्र दिसतंय. त्यामुळे आरोप प्रत्यारोप देखील होणार आहे, पण अशा घटनांना जबाबदार कोण हा देखील मोठा प्रश्न आहे. ह्या निवडणुकीची जी पार्श्वभूमी होती सगळी ती बजरंग सोनवणे यांच्याकडनं पूर्णपणे जातीयवादावरती आणून ठेवण्यात आली होती, आणि त्याचेच परिणाम हे सगळे गावागावामध्ये जे समाज अतिशय टोकाची भूमिका घेत आहेत त्याचं कारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. माझी त्यांना देखील विनंती आहे की आता निवडणूक झाली, मतदान झालंय, ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतील 4 जूनला, परंतु आपण समाजामध्ये सलोखा कसा राहील ह्याच्यासाठी बाप्पांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मी यांना त्या माध्यमातून करतो. बीडमध्ये जातीवाद कोणी केला असं विचारलं तर प्रत्येक जण समोरच्याकडे बोट दाखवतोय, पण सामंजस्याची भूमिका मात्र कोणी घेताना दिसत नाहीये. जे घेत आहेत त्यांनाही टार्गेट केलं जात आहे असं चित्र आहे. त्यामुळे पेटलेलं बीड कधी शांत होणार, पुन्हा एकोपा कधी येणार याचीच वाट सर्वसामान्य बीडकर पाहतोय. बीडमधून विकास माने सह अश्विन महाजन, लोकमत.